आपल्या विरोधात दहशत गन पॉइंट वरती बोगस स्टेटमेंट घेतली जात आहेत असा गंभीर आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ईडीवर केलाय. कारस्थानी लोकांच्या हाती राजशकट सापडलं पण या छळातूनच नवी क्रांती घडेल असंही राऊत म्हणाले. न्यायालयीन कोठडीत जाण्याआधी संजय राऊतांनी त्यांच्या आईला एक भावनिक पत्र लिहिलंय, त्यात त्यांनी हे गंभीर आरोप केलेले आहेत. राऊतांनी या पत्रात नेमके काय आरोप केलेत, काय लिहिलंय आपण बघूयात. प्रिय आई, महाराष्ट्र आणि आपल्या देशाचा आत्मा आपल्या सहज कोणाला मारता येणार नाही. मलाही अन्यायापुढे शिवसेनेच्या म्हणजे महाराष्ट्राच्या दुश्मनांपुढे झुकता येत नाही. अन्यायाविरोधात मी लढत आहे म्हणून मी मला तुझ्यापासून दूर जावं लागतंय. शिंदे गटाचा गट फुटला तेव्हा काहीतरी करा, शिवसेना वाचवा असं सांगणारी तूच होतीस. हे लोक का फुटले, त्यांना काय कमी पडलं होतं असा प्रश्नही तू बातम्या पाहून विचारत होतीस. माझ्यावर बनावट खोटे आरोप लावले, इथे माझ्यासमोर दहशत, अगदी गन पॉइंटवरती माझ्या विरोधात बोगस स्टेटमेंट घेतले जात आहेत. याच प्रकारचा जुलूम टिळक सावरकरांसह अनेकांना सोसावा लागला. आज कारस्थानी लोकांच्या हाती राजशकट सापडलंय, या छळातूनच नव्या क्रांतीच्या ठिणग्या उडतील असा मजकूर त्यांनी आपल्या आईसाठी लिहिला. सोबतच आईला काळजी घे असं ते म्हणाले. बहिणाबाईंची जात्यावरची ओळख म्हणजे